फल दिया, फल दिया। अपन प्रार्थना करिए। स्वर्गीय पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करता सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुति करतो, धन्यवाद देतो। तो महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर। तुमच्या पवित्र आत्म्याचं सहाय्य ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो, आमेन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उपदेशक 11:9 काय सांगते? हे तारुण्य आपल्या तारुण्यामध्ये आनंद कर, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ, तू मनास वाटेल त्या मार्गाने तू नजरेस येईल तसा चाल, त्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल, ते तुझ्या लक्षात असू दे। हालेलुया। आपल्या जीवनामध्ये, हालेलुया, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे गोष्टी प्रत्येक मानवाला दिलेली आहे, हालेलुया, तर ते मानवासाठी खूप महत्त्वाचं आहे। हालेलुया। म्हणजे आपल्याला परमेश्वराने जवळ दिली, अधिकार दिला, हर एक गोष्टी दिली, पण त्याच्यानंतर आपण देवाबरोबर राहतो, त्याच्या वचनाचं पालन करतो, तेव्हा आपल्याला देवाची उपस्थिती येत असते। हालेलुया। मग आपलं जीवन देवाने काही गोष्टीसाठी ठेवलेलं आहे, बरोबर? हालेलुया। मग आपल्याला वाटेल ते करू शकते का? आता जर माझ्याकडे धन, पैसा, वस्तू असली, मग मी सांगेल हे मला करायचं आहे, ते करायचं आहे, हे पाहिजे, ते अमक्या गोष्टीकडे आपण दुनियामध्ये जाऊ शकतात। हालेलुया। पण आपण आपल्या जीवनात त्याच्याने घडण होऊ शकते का? होऊ शकते का? नाही। म्हणून त्याने काही सांगितलं, अरे तारुण्या तुझ्या भर जवानीमध्ये तुला वाटेल तेव्हा पण देव तुझा दडा घेणार आहे। हालेलुया। म्हणजे आपण वचनाने किंवा त्याच्या शिक्षणाने किंवा त्याच्या नियमाने जर चालत असेल तर परमेश्वर आपल्याला भरपूर आशीर्वाद देईल। हालेलुया। म्हणजे प्रत्येकांना जीवन दिलेलं आहे। हालेलुया। अनुवाद मध्ये 30:15 जीवन व सुख, मरण आणि दुःख आज मी तुझ्या पुढे ठेवलेली आहे। काय सांगते? आता परमेश्वराने खरे मानवासाठी काही ना काही योजना दिलेल्या आहेत, आपल्या पुढे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, आपण काय निवडायचं? हालेलुया। प्रत्येक मनुष्य चांगलं निवडतो, फायदे होतात, वाईट निवडतो, त्याचं नुकसान होते। हालेलुया। म्हणून आपण जगामध्ये जास्त जीवन जगतात ते म्हणजे असं, पहिलं पाप निवडतात आणि पुण्याही निवडायचं तसंच ठेवतात। हालेलुया। माणसाने पहिलं पुण्याही निवडा, मग पाप काय होते? बाजूला होते। जेव्हा पाप निवडते तेव्हा पुण्याही बाजूला होते। हालेलुया। आपल्यामध्ये चांगले गुण कमी असतात, वाईट गुण जास्त असतात। हालेलुया। उदाहरण घ्या, एक छोटा मुलगा आहे, त्याला उलटं बोलायला 1-5 मिनिटात तो पटकन उलटं बोलून जाईल, शिवी मारायला ताबडतोब शिवी मार, त्याला कोणी शिकवलं नाही, परंतु त्या वातावरणामध्ये बरेचसे लोक याच गोष्टीवर जास्त लक्ष देतात, म्हणून मुलांचं वातावरण तसंच बिघडते। हालेलुया। आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वरने बनवलं किंवा घडवलं किंवा शिकवलं तर आपण त्याच परमेश्वरच्या वचनाप्रमाणे प्रयत्न करत राहिलं पाहिजे चालण्याचा, चांगल्या गुणाचा आणि चांगल्या अनुभवाचा। हालेलुया। जसा प्रश्न परमेश्वरापासून सुटत जाईल तसा तो चांगला सुटेल। हालेलुया। आपल्या प्रत्येकांना परमेश्वराने खूप चांगले मार्ग दिलेले आहेत। हालेलुया। आणि त्याचे मार्ग आपल्याला वचनाद्वारे शिकायचे, त्याच्यामध्ये उपदेशक 12:9 आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माण करताना स्मर, पहा अनिष्ट दिवस येत आहेत, अशी वर्ष जवळ येत आहे की
त्याला आपल्याला काही सुख नाही आता असे म्हणजे आता लोक सांगतात ना काय करा प्रार्थनेला गेलं तरी सुख नाही प्रार्थनेत घरात सुख नाही याच्यात सुख नाही त्या डॉक्टरकडे सुख नाही याच्याकडे सुख नाही आले रे हा प्रत्येक मनुष्य सुख शोधतो कोण रिसॉर्टमध्ये जातो कोण कार्यक्रम जातो प्रोग्रामला जातो कुठे पार्टीमध्ये जातो कोण चायनीज खातो सगळं खातो अरे हा तरी सुख नाही सुख आहे का नाही अरे हा कारण ज्याच्याजवळ ख्रिस्त नाही त्याच्याजवळ सुख कधीच नाही मनुष्य सुखाचा शोध करतो कुठे ना कुठे तो जाऊन सुख समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु सुख त्याच्या जीवनामध्ये देत नाही हालरिया 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 प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सुख तयार करतो परंतु त्याला सुखाचा अर्थ समजत नाही हालरिया शास्त्रात खूप गोष्टी शिकवलेली नाही हे आता हे शलोमनाने हे लिहिलेलं आहे हरदयाम 12 अध्याय ते उपदेशक 12 अध्याय तो सांगते सगळ्या गोष्टीमध्ये व्यर्थच 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 आहे आता ह्याला तर परमेश्वरांनी भरपूर गोष्टी दिलेल्या होत्या ज्ञान बुद्धी सगळं दिलं ना परंतु हा मनुष्य उपदेश काय सांगते त्याचं सगळं काही व्यर्थ आहे हे जे तुम्ही 12 अध्याय वाचले त्याच्यात तुम्हाला खूप गोष्टीचं थोडं ज्ञान समजेल हरदयाम समाधानच नाही मनुष्य समाधान नाही हे दुनियामध्ये मनुष्य धावतो पैसा बंगला वस्तू गाडी मोबाईल धंदा शेवटपर्यंत जेव्हा म्हातारपणा येतो तेव्हा तो सांगते सगळं व्यर्थ आहे व्यर्थ आहे व्यर्थ आहे व्यर्थ आहे हरदयाम हरदयाम आता तुम्ही विचार करा एखादी व्यक्ती घरामध्ये तुमच्या आजूबाजूला कोण आजारी पडलेलं असेल बरोबर आणि ते खाटेला खिळल्या खिळे नाही म्हणजे खिळा वगैरे मारलेले नाही पण म्हणजे त्यांना चालता उठता येत नाही असे झोपलेले लोक त्या पलंगावर पडलेले आहेत किंवा खाटेवर पडलेले खरदिया त्यांना जाऊन विचारा जरा आपण कुठेतरी फिरायला जाऊचं पिकनिकला जाऊचं थोडं बाहेर ते काय सांगतील आ काय सांगणार तुम्हाला काय उठू वाटते का पाय दुखते आ हरदिया म्हणजे काही ना काही तो पहिला प्रश्न तिकडे देणारच देणार का नाही देणार देणार कारण तो पृथ्वीत पहिलं सगळं बघितलं याच्यात फायदा आहे का त्याच्यात फायदा आहे का त्याच्यात तो सगळीकडे खूप मन लावलं तो त्याला वाटेल तेव्हा तो त्याच्या रस्त्यात फिरला आणि जेव्हा त्याचा म्हातारपणा आला तेव्हा आता त्याला कसं वाटायला लागलं की आता माझं खरं हे दुःख आहे हरदिया तेव्हा मला देवाची आवड नव्हती मी देवाच्या वचनात नव्हतो देवाच्या शिक्षणात नव्हतो आत्ता मला देव पाहिजे आता देव काय सांगेल तुला काय त्यांना सांगेल एवढं वर्ष तू कुठे गेलेला एवढ्या वर्षात तू काय केलं आताच तुला माझी आठवण पडली का हरदिया प्रत्येक शिक्षण जे असते ते शिकावे लागते हरदिया परमेश्वरांनी लहानपणापासून प्रत्येक आई वडिलांना अनुवादमध्ये दिलेलं 11 ते 18 पासून त्यांना लहानपणापासून धार्मिकताच्या वातावरणात आणि धार्मिकताच्या शिक्षणामध्ये त्याला घडवण्याचं शिक्षण दिलेलं हरदिया आज आपल्या मुलांना ते शिक्षण नाही मिळणार पहिले एक बॅट देतील एक बॉल देतील आणि मग फोर मार तो पोराला मार हरदिया मग तेच पहिलं शिक्षण राहील ना हरदिया कारण पहिल्यांदा आई शिकवते त्या मुलाला डॅडी बोल डॅडी डॅ 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 हरदिया हरदिया मग डॅडी 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 मग डॅडी सांगते गाडी 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 मग डॅडी गाडी गाडी आणते हरदिया मग असं आहे केवढा खुश झालाय बोल काय की नाही असं आहे म्हणजे त्या मुलांना आम्ही काय शिक्षण देतात पहिलं धार्मिक नाही तर त्यांना जागतिक वातावरणामध्ये त्यांना पहिलं उतरवण्याचं काम करतात हरदिया त्या मुलांना आपण कधी शिक्षण देत नाही
एक ग्लास पाणी घे, आईला नेऊन दे, देतील का, शिकवतील का, शिकवतात का, नाही शिकू शकत? अरे हां, म्हणजे चुका कुठे आहे? आईच्या हातात असतात. त्यावेळेला लॉकडाऊन झालं. अरे हां, आता तुम्ही विचार करा, सर त्यांना लहानपणापासून जर हे शिक्षण त्यांना देण्याचं काम केलं तर तो बरोबर एक ग्लास पाणी घेऊन जाईल. जाईल का नाही जाईल? शिकवल्यावर जाईल. पण पहिलं प्रथम आजीला सांगेल, आजी बाबूला पाणी ग्लास आणून दे. अरे हां, माझी आपली भाजी करत आली तिकडून, काय का नाही बाबू घे. अरे हां, म्हातारपणाच्या व्यक्तीसाठी लहान मुलांना पहिलं म्हणजे कार्यक्रम जो द्यायचा असते तर इथून काहीतरी वस्तू त्यांच्याकडे पोचवण्याचं. अरे हां, जशी सवय 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 लावत जाणार तशी रोजची त्यांना प्रॅक्टिकल होत जाणार. अरे हां, त्यांना जेवढं झेपेत असेल तेवढं लहानपणापासूनच त्यांना मदतीचा हात बाळा द्यायला सांगा. अरे हां, आणि लहानपणापासूनच त्यांना ते देण्याची तयारीत राहिलं तर ते मोठा होईपर्यंत ते काहीतरी काम करत राहतील. हरदिया हरदिया. म्हणून आजच्या काळामध्ये जी मुलं छोटी आहेत मोठी होईपर्यंत त्यांना काहीच नाही, कितीतरी मुलीचं जीवन आहे असं. त्यांना सारखा चहा बनवता येत नाही, सारखी भाजी बनवता येत नाही. हरदिया. लग्नाचं तयार झालेलं आहे, मुलगा केला आहे, एंगेजमेंट झालेला आहे, सगळं आहे, परंतु घरामध्ये जेवण कसं बनवावं ते मात्र त्या मुलीकडे शिक्षण मिळालं नाही. अरे पण त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये त्याचं वातावरण बिघडत जातं. अरे मग सासू तिकडे काय बोलेल, ह्या पोरीला काय शिकवलेल, हां दर जेवण बनवता नाही आला तर एवढी लहानाची एवढी मोठी केली हिचा काय फायदा? अरे हां, हे काय शोकेचा पुतळा आणून माझ्या घरी ठेवलाय का असं सांगेल ना? काय बोलत नाही ते. अरे हां, मुलं चुकतात तर चुकू दे. पहिलं आईने त्यांना काही काम करायला शिकवलं, खाणं कसं बनवायचं तसं तसं. अरे हां, एक दिवस मी घरी चपात्या बनवा लागला, माझे बहीण चुलत बघते, आम्ही सगळं मोठं कुटुंब एकत्र पक्कं मोठं कुटुंब होतं. हरदिया. तर मी छोटा असताना चपात्या बनवते सगळे इकडे तिकडे, मी सांगितलं भारताचा नक्षा काढला, मी एक चपाती अशी बनली की भारताच्या नक्षाप्रमाणे. हरदिया. मग ते मला हसायला लागले. मी काय घेतलं, एक ताट घेतला का न त्याच्यावर ठेवला न चारा बाजून ठोक ठोक केला आणि त्या बाजूचं सगळं काढला बा चांदू मामा तुला. आता ते जर मी चुकला तर तुम्ही मला काय बोलले, हे काय चपाती बनवले, मी सांगितलं भारताचा नक्षा बनवला बरोबर. अरेरिया. दुसरं काय केलं, आकाशाचा चांद बनवला गोळा करचा. अरेरिया. अरे मतलब कसं आहे माहिती आहे का, ती वाकडी असो का तिकडी असो शेवटी तोडूनच खायला जाते की नाही. मग मी त्यांना काय शिकलं, ते पोटात जाण्याचं मतलब आहे, भुकेला आधार देणारं ते महत्व आहे. मी छोटासा असताना मी त्यांना तो बोलत होता. अरे या, कोणताही मनुष्य काय करायला लागला तो पहिलं त्याची खोडी बघणार बरोबर, दुरुस्तीने बघणार, ते चुकते ते चुकून दे ना, एकदा चुकेल दोन त्यांना स्वतःला कळ, म्हणजे समजला ना की मी कुठेतरी काय चुकले तो बरोबर त्या रस्त्यामध्ये येणार आहे. अरे द्या. पण जर त्याला ते समजच नाही आली तर तो टेन्शन घेऊन कुठे ना कुठे कमजोर पडत राहील. मग त्याला समज येईल तेव्हा तो बरोबर जागीर राहील. अरे द्या असं असते. तर आता मी त्यापणापासून मी शिकलो बरोबर, त्यानंतर मी भाजी बनायला शिकलो बरोबर. अरे द्या. आणि सगळं जेवण बनवण्यासाठी मी एक्सपर्ट झालो. अरे द्या. आता काही काम काही त्या काळामध्ये कसं होतं, गॅस नव्हते, हां हे सर ब्लॉक बटन फिरवला का बंदूकची गोळी मारली असं नाही आहे तिकडे. अरदिया. त्याला पुंका मारा लागायच्या जोरा जोरात, नाखा धूर डोळ्यामध्ये, साप चष्मा नाही काय नाही मग साप स्वच्छ. अरदिया. आताच्या काळामध्ये सगळं रेडीमेड आहे पण चष्मे जास्त आहेत, त्या काळामध्ये रेडीमेड कमी होते बरोबर.
मेहनत जास्त होती पण डोळ्यांना चष्मे कमी लागत होते. पण आजच्या काळामध्ये माणसाचं बघितलं तर चष्मा जास्त ती संख्या. हां मग डोळ्याला आजच्या काळात चष्मे जास्त लागतात आणि चष्मेवाले लोक असतात पण जास्त. हरदी हां का लागतात ते? कारण सगळं रेडीमेड. ज्या वेळेला जेवढं डोळ्यातून धूर उतरत म्हणजे डोळ्यात धूर घुसेल ना तेवढा तो पाणी उतरत जाईल ना ते डोळे साफ होतात, कार्बन पकडत नाही त्याला. अरे हां हे बघा, एक ते चुलीजवळ नाही तर ते एका कांद्याजवळ, बरोबर. हे दोन व्यक्ती आहेत तुमचे डोळ्यातले अश्रू काढू शकतो. आणि तिसरी व्यक्ती अशी आहे काहीतरी दुःख आल्यावर तुम्हाला अश्रू काढणार. तीन कारणं असतं तुमच्या डोळ्यातले अश्रू खाली येतात, पण ते साफ झालेच पाहिजे. अरे हां हे जर साफ झालं नाही तर ती डोळ्याला चिकटलेली धूळ त्याच्याने कार्बन पकड देते. त्याला काय ब्रश नाही लावता येत की घासले असलं, त्याला फक्त हेच आहे की तो धूर झुंबते ना हां त्याच्यातून तो डोळ्यातला पाणी आपोआप काय करते खाली पडते. मग एकदम डोळे साफ. हरदिया कारण तुम्ही बघा तोंड धुणार बरोबर, शरीर सगळं धुणार पण डोळे नाही धुवू शकत. डोळ्यात पाणी पडला तरी तुम्हाला काय होईल झुंबणार. काय वाटते हरदिया? मग आपण एक विचार करा, जर चांगले गुणाचं शिक्षण जर आम्ही घ्यायला लागलं घेतील तर पुढे जाते. मुलगा किंवा मुलगी जेवण बनवायला चुकलं तरी चालेल, त्यांना पहिलं ट्रेनिंग द्या. वांदा नाही एक दिवस गोड असेल ते एक दिवस पचट असेल, वांदा नाही एक दिवस कडू असेल तरी चालेल, वांदा नाही बरोबर. पण त्यांना चहा बनवायला सांगाय हरे हा अशा परिस्थितीमध्ये चहा बनवण्याचं काम त्यांना शिकू. वांदा नाही काय होते ते होऊ दे. हरे हा चुका शोधत राहिलं तर चुका वाढत जाते, चुका दुरुस्ती करत राहिलं तर दुरुस्ती करत. हरे हा आमच्या तिन्ही मुले काय आहेत त्यांना जेवण बिवणापासून सगळं माहिती आहे, काही टेन्शन नाही करायचं. घराचं झाडू बिरू स्वच्छ एकमेकाची कामंच ते आहेत, तू करायचं ते करायचं ते बस. प्रत्येकाने आपली कामं मनाने करायची करत राहायचं, त्यांना तिघांना काही मुश्किल नाही. हरदिया जेवण बिवण काय बनवून खायचं आहे ते खाणार. हरदिया कारण जी वेळ आणि काळ आहे त्यांना आत्ता शिकवल्यावर आपण कुठे कार्याला गेलं कुठे काय झालं तर ती मुलं उपाशी राहायची गरज नाही. हरदिया काही वांदा नाही, कसं पण जेवण बनवा. एक दिवस मीठ जास्त असेल तरी वांदा नाही, एक दिवस मसाला जास्त असेल तरी वांदा नाही, एक दिवस तेल जर जास्त असेल तरी वांदा नाही, एक दिवस करपलं असेल तरी वांदा नाही. पहिले खाऊन ते बघा, प्रॅक्टिकल पाहिजेच. हरदिया जर तुम्ही त्या मुलांना पुढे न्यायचं असेल, बघा मुलांना फक्त कंपनीत कामाला लागायचे का हॉटेलात कामाला जायचं असेल तेव्हा त्यांना मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट पाठवतात कुकचं हे ते. तत्पर्यंत घरी आपली आई कुक असते पहिलीच, बरोबर. घरी आपली आई पहिलं घरात घर खाणं बनवणारी असते. पहिलं ट्रेनिंग घरामध्ये द्या, त्यांना कांदा कसा कापायला शिकवलं पाहिजे बरोबर, मिरची कशी कापायला शिकवली पाहिजे, कोणती मिरची केवढ्या यामध्ये ती लवकर शिजू शकते, लांबी कापल्यावर लवकर शिजेल का एकदम बारीक बारीक केल्यावर का वाटण केल्यावर कोणत्या गोष्टीमध्ये लवकर शिजेल हे तुम्ही बघा. हरदी हां आता लोकांमध्ये काय असते माहिती आहे का, वाटण मिक्सरमध्ये टाकलं का सगळं पावडर झालं का नंतर आ बस 5 मिनिटात सगळं शिजून पा. हरदी हां ज्या वेळेला या मिक्सरपेक्षा तुम्ही स्वतः हाताने कापून किंवा थोडं हाताने ठेचून यामधून जे शिजून जाईल ते सगळं महत्त्वाचं असते, ते कामाचं असते. हरदिया हरदिया मी मटणाची भाजी बनवायची असेल ना तर पहिलं काय करतो माहिती, मीठ टाकतो आणि एका कोपामध्ये ठेवतो आणि थोडा पाणी टाकून ते पहिलं शिजवतो. काय मटण अख्खं शिजवणार, शिजवल्यानंतर ते बाजूला ठेवणार. शिजलं ना का जे बाकी मटेरियल आहे सगळं कांदा लसूण बिसूण काय जे आहे बरोबर हे सगळं पहिलं तेलामध्ये त्याला मारणार. मग रडा लागलं ते चालेल. सगळं गोटाळा 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 करून ते सगळं रेडीमेड झालं
त्याच्यानंतर आता हे आपलं सगळं कम्प्लिटली शिजलेलं आहे. मग ते मटणाचं हे वस्तू मटण काढायचं, पाणीने टाकायचं, त्यात मटण घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं. मग त्याला गोठाळा गोठाळा करून ठेवायचं हरली हां. नंतर मसाला घ्यायचा. तर मसाला घेतल्यावर त्याचा गोठाळा 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 करून ठेवलं, आपल्याला वाटलं त्याचं थोडं झाकण दिलं की त्याला गॅस कमी करून ठेवला, वाटलं की आता चांगलं आता शिजायला सुरुवात झाली, आता व्यवस्थित झाले हरली हां. मग त्या मसाला जो आहे ना त्याची जी वास कशी येते बघायची, वास कसा येतो शिजल्यासारखा का मसाल्याचाच वास येतो बघायचा हरली हां. मग आता ते झालं का परत दोन चार वेळा चमचा मारला का मग पुन्हा तो पाणी जो आहे तो त्या टाकायचा. मग त्याच्यानंतर तीन उभाळे आले पाहिजे ते, मग तुम्ही जेवण बघा कसं लागते ते त्याला हरली हां. नाहीतर आपले जेवण काय माहिती आहे का, एवढंसं मटेरियल ठेवतील, एवढंसं काय मटर भाजी काय ठेवतील आणि पाणी आहे तो एक कळशी टाकतील, तर तो चमचा भरला तो वरचं पाणी आणि मसाला तो वरती येते ना, सगळं मटण आहे सगळं भाजी आहे ते खाली आहे, त्याला काय चव लागणार मला सांग. भाजीमध्ये सगळ्यात टेस्ट येणारी जी वस्तू आहे तो म्हणजे मीठ. मीठ टाकलं नाही तर भाजी केवढी भारी बनवा. तुम्ही मीठ टाकतात का? हरली हां. मिठावरूनच भाजीचं प्रमाण समजते हरली हां. आणि नंतर तुम्ही जेवा त्यात तुम्हाला किती फायदे त्याच्यात दिसू शकतात हरली हां. बऱ्याच लोकांचं मी जेवण बघतो तर पाणी एवढा बनवताना तुम्हालाच खायचं आहे का दुसरं कोणाला खायला द्यायचं आहे, आपल्यालाच ना. पण ते बनवताना व्यवस्थित मटेरियल बनवा हरली हां. एवढंसं जरी खाल्लं ना ते लोणच्यासारखं भाजीला मिक्स करून खाल्लं पाहिजे, पाणी नाही आलं तोंडाला हरली हां. मग तुम्हाला सांगेल की त्याचा टेस्ट कसा आहे हरली हां. आता वचनात तुम्हाला चालवलेलं आहे, शारीरिकमध्ये पण चालवले, दोन्ही गोष्टी. आता बघा बायबल काय सांगते, योहान 6:1 दोन मासे आणि 5 बरोबर आणि 5,000 लोकांना म्हणजे पुरुषांना नुसतं आहे ते, त्याच्यात स्त्रिया होत्या आणि मुलं पण होती. तेव्हा चिल्लर केवढी माहिती आहे का, 1-1 dozen जास्त पण कमी नव्हती त्यावेळेला मुलं किती, आता 1 or 2 बस का, आताचा जमाना किती आहे 1 or 2 जास्त नको, महागाई वाढले अरे हां. आणि म्हातारपणानंतर महागाई जास्त दिसते हरली हां. तर आम्ही जे शिकतो ते काय शिकायचं आणि काय नाही ते लक्षात आलं. तर प्रभूने तिथे उपकार स्तुती केली, आशीर्वाद दिला आणि सगळ्यांना बसवलं जागेवर. ते खाऊन एवढे तृप्त झाले तरी 12 उरल्या गेल्या. किती टोपल्या उरल्या, का उरल्या? एका प्रेषितांना 1-1 टोपलं दिलं, त्यांना खा आता तुम्ही खायचंय तेवढं हरली हां. आणि त्या प्रेषितांनी वाटप केलं, त्याने खाल्लं नाही, पण त्यानंतर त्यांना 1-1 टोपलं उचलून दिलं गे हरली हां. काही लोक मला असं विचारतात तुम्ही कधी कधी बायबलचं घेता घेता तुम्ही हे खाण्यापिण्याचं कशाला सांगता, या दोन्ही गोष्टी गरजेचं आहे. परमेश्वरने जेव्हा सृष्टी बनवलं तेव्हा पहिलं खाणं बनवलं ना, नंतर माणूस बनवलं. येशूने चमत्कार केल्याबरोबर खाणं बनवलं, येशू क्रूसावर बलिदान होणार आहे त्यावेळेला त्याने खाणंच बनवलं, आपल्या शिष्यांना खाणंच दिलं. ज्या माणसाचं तुम्ही येशिया जर 58 वाचला त्याच्यामध्ये दिलं काय, उपवास करतात तुम्ही, ठोशी घेतात, लोकांना त्रास देतात, दुखवतात. किंवा मत्तै 6:16 16 तुम्ही दिलेले होते, तुमचे उपवास कामाचे नाही. मत्तै 6:9 रोजची भाकर आज आम्हाला दे. परमेश्वराने भाकरीविषयीचा पण उदाहरण आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आध्यात्मिक अन्न आणि शारीरिक अन्न हे दोन गोष्टी लागतात, समजलं? तर या गोष्टीमध्ये पण उतरलं संत पौलाने पण सांगितलं, रोमकरा 14:17 देवाच्या राज्यात खाणे पिणे नाही, नीतिमत्व व आनंद. म्हणजे काही लोक देवाच्या राज्यात जातात, मग ते म्हणजे 10:10 बघितलं की तुम्हाला ज्या घरात जाईल ते खात पित राहा. बरेचसे लोक कोणा घरी गेलं तर खाण्यापिण्याचा शोध करतात, ते खाण्यापिण्याचा शोध केल्यानंतर ते काय करतात हरली हां.
प्रार्थना कमी आणि खाणं पिणं जास्त. म्हणून त्या संत पौलांनी त्या गोष्टी लिहिल्या अशासाठी सांगितल्या की बरेचसे लोक प्रार्थनेने जीवन जगणारे प्रचार करणारे ते घरी गेले, हरिया एकेकाच्या घरी गेले, तर प्रार्थना कमी आणि खाणं खाणं जास्त. तर अशी काही बायबलमधली मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्याचा अनुभव आम्हाला तो मुद्दा आध्यात्मिक गोष्टीमध्ये चालवायचा आहे. हरिया आणि ते शिक्षण तुम्ही आध्यात्मिक घेतलं तर तुम्हाला समजेल. म्हणून त्याने त्या गोष्टी विषयावर त्यांना सांगितलं. हरिया म्हणून लोक काय केलं, देवाच्या राज्यात राहिले नुसतं खाण्यापिण्याचा शोध केला. आता बरेच मुलं आहेत किंवा मुली असतात ह्यांना अद्याप जेवण बनवायची माहिती नाही, किती स्त्री आहेत त्यांना पण जेवण बनवायची माहिती नाही. काही लोकांची आर्थिक अशी परिस्थिती आहे. हरिया शिक्षण जास्त घेतलं, शाळेचं कॉलेजचं शिक्षण जास्त घेतलं, पण शारीरिक शिक्षण नाही घेतलं, आध्यात्मिक शिक्षण नाही घेतलं, म्हणून त्यांच्या कुटुंबाला कुठे ना कुठे वातावरण बिघडत राहिलं. जेवण बनवण्याची सुद्धा काही काना माहिती नाही. हरिया काही वेळेला भात तुम्हाला मी सांगतो, मी जेव्हा बोईसर एरियात जातो मी कार्य करतो मी स्वतःच माझं भात पीत बनवतो. फक्त इथून मी भाजी वगैरे नेतो ती बर्फाची, कारण मला तेवढं कामामध्ये नांदरम करतो प्रार्थना करतो त्यामध्ये मला तेवढं जमत नाही प्रवचन. तर मी इकडून प्रवचन जर द्यायचं असेल ना तर भात मांडून येतो, आणि भात जेव्हा मांडून येईल ना तर बरोबरच्या बरोबर माझं प्रार्थना संपली, प्रवचन संपलं आणि मी जर तिकडे पोचलो तर ताबडतोब ते भात बरोबरच्या बरोबर होत असते. म्हणजे तुम्ही असे विचार करा की देव कशा प्रकारे तिथे मदत मला करतो. मी तिकडे आध्यात्मिक भोजन देतो, देव माझं शारीरिक भोजन बघतो. हरिया म्हणजे स्वर्गीय देवदूत मला सर्वक्षण, मी किती वेळा त्याचे व्हिडिओ काढले म्हणजे फोटो काढले की बघा परमेश्वर कसं मदत करतो ना, ते भात कुठे करपलेलं दिसत ना, त्याच्यातला पाणी कुठे आणि कुठे असा मावा झालेला दिसत. हरिया व्यवस्थितपणे भात घेऊन राहायचं, म्हणजे आपण चांगलं केलं तर देव पण आपलं चांगलंच बघते. हरिया म्हणून आपल्या प्रत्येकाला वचनात शिक्षणात आणि नियमात चाललं पाहिजे. म्हणून त्याने कसं लिहिले, अरे तारुण्या भर जवानीमध्ये तू वाटेल ते वाग, पण त्या रक्ताचा धडा मी तुझ्याकडून घेईन. हरिया एजेकेल 3:20 दिले, धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला तो खात्रीने मरेल, तो वाचायचाच नाही. म्हणजे शास्त्राचं शिक्षण आम्हाला खूप महत्त्व देते. हरिया मी चांगल्या गुणात शिक्षण घेतलं, आध्यात्मिक शाळा शिक्षण कमी परंतु आध्यात्मिक आणि सामाजिक शिक्षण हे जास्त घेतलं. प्रत्येक दुःखात, प्रत्येक समस्यात, प्रत्येक संकटात, प्रत्येक व्यक्तीवरती काही लोक असे त्या प्रत्येकाच्या मदतीला मी धावत राहायचं. भले तो आजारी असो, डॉक्टरकडे जायचा रात्री, खाण्यापिण्या काहीही परिस्थिती असेल, म्हातारे लोक जरी असेल तर त्यांना मी काही ना काही मदत आणा, दुकानावरचं सामान आणून त्यांना देईल. हरिया पण त्या बालपणापासून मला माझे फायदे झाले. हरिया हरिया तर आम्ही ज्या आध्यात्मिक मार्गानुसार जर चालायला सुरुवात केली असेल तर ते आध्यात्मिक मार्ग वाढवा, कमी करू नका. जर तुम्ही ते कमी करायला सुरुवात केली तर तुमची आत्मिक शक्ती वाढणार नाही ना शारीरिक शक्ती पण वाढणार. लहानपणापासूनच चांगले विचार आणि चांगलं शिक्षण आपल्याला घेता आलं पाहिजे, आणि जसं ते घेता येईल तसं परमेश्वर आपल्याबरोबर साह्य आणि सपोर्ट करेल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करता सध्या दिवसाबद्दल तुझे आभार म्हणतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो महान परमेश्वर आहे, आशीर्वादी परमेश्वर, तुझ्या मार्गात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो आम्ही. सर्व मंत्र कामदार सरपंच सर्व पोलीस लोकांवर प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना प्रभूच्या द्वारे करतो आम्ही. हरिया हरिया.